नमस्ते मी योगेश कुटेल लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा धाराशाही पडणं किंवा अपघातग्रस्त होणं तो उन्मळून पडणं ही अतिशय शर्मीची गोष्ट आहे या शर्मेला आणखीन एक दुसरी शरम म्हणजे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिसेंबरमध्ये या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं होतं ज्या पुतळ्याचं उद्घाटन पंतप्रधानांसारख्या व्यक्तीकडनं होतं त्या पुतळ्याबाबत किंवा त्याच्या उभारणीबाबत किती काळजी घ्यायला हवी होती आणि त्याबाबत किती दक्षता घ्यायला हवी होती या बाबींकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे कोणतरी नौखा आपटे नावाचा शिल्पकार येतो आणि इतका मोठा पुतळा उभारतो हे खरोखरीच पटण्यासारखी गोष्ट नाही आहे त्यामुळंच या पुतळ्याच्या अपघातग्रस्त होण्याने महाराष्ट्राचीच मान खाली गेलेली आहे आणि या अपघाताचं दुःख किंवा या अपघाताची नाराजी ही कमी की काय म्हणून याच्यावरनं जी काही भाजप नेत्यांची किंवा सत्ताधाऱ्यांची जी काही विधानं येत आहेत या यातला सगळ्यात हास्यास्पद जे विधान आहे ते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं त्यांचं म्हणणं असं आहे की जे घडलं ते चांगल्यासाठी घडलं असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभर फुटांचा पुतळा आपल्याला उभारण्याची संधी या अपघातामुळे मिळाली खरोखरीच केसरकर यांच्या या विधानाचं कौतुक करावं किंवा त्याला काही शालजोडीनं मारावं किंवा त्याच्याबद्दल थे काही थेट टीका करावी याचंच मला आता कोडं पडलेलं आहे एखादा मंत्री असं विधान कसं काय करू शकतो म्हणजे जो पुतळा जे श च्छे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखी व्यक्ती हे देशाचं आणि महाराष्ट्राचं अभिमानाचं मानबिंदू असते त्यांचा पुतळा पडतानाही ते जे झालं ते चांगलं झालं असं म्हणणं हे थोडंसं केसरकर हे तुमच्यासारख्या के व्यक्तीला अजिबात शोभत नाही दुसरी आणखीन गोष्ट आहे ते खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान की अशा गोष्टींचं राजकारण करू नका म्हणजे जो खरा शिवभक्त असेल त्यानं तो जो पुतळा पडलेला आहे त्याचे जे भग्न अवशेष आहेत ते भग्न अवशेष व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड केले नसते मला वाटते खरोखरीच काय ही भावना जी फडणवीसांची आहे ती देखील योग्य नाही आहे म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टरनं ज्या शिल्पकारानं ज्या अधिकाऱ्यांनी असं एक अतिशय कमी दर्जाचं काम केलेलं आहे त्यांना लाजा वाटत नाहीत आणि तुम्ही व्हिडिओ किंवा प काय ते फोटो फॉरवर्ड केले त्यांना शानपणा शिकवता ही कोणती गोष्ट आहे मला वाटतं सत्ताधाऱ्यांना खरोखरीत एखाद्या घटनेचं गांभीर्य जर कमी करत असेल तर याच्यामध्ये राजकारण आणू नका याच्यामध्ये राजकारण आणू नका असा सल्ला ते देत असतात पण ही गोष्ट राजकारणाची आहे काही वादच नाही त्याच्यामध्ये कारण पंतप्रधानांसारख्या मोठ्या व्यक्तीकडनं जर ज्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्याबाबत जर असं काही घडत असेल तर खरोखरीच कोणत्या पातळीवरती निकषांवरती हा पुतळा मान्य केला गेला कोणतं स्ट्रक्चरल इंजिनियरचं प्रमाणपत्र घेतलेलं होतं ज्या अधिकाऱ्यांकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं हा हे सगळे मुद्दे पुढे उपस्थित होत आहेत आता हा पुतळा नौदलनं उभारला की सार्वजनिक बांधकाम खात्यानं उभारला याच्यावरून देखील वाद सुरू झालेला आहे आता सार्वजनिक बांधकाम खात्यानं ही जबाबदारी नौदलाची होती नौदलानं जयदीप आपटे नावाचा एक पंचवीस वर्षीय तरुण शिल्पकाराकडे या पुतळ्याची जबाबदारी दिली होती जयदीप आपटे यांचं जर आपण या पुतळ्याबाबतचं वक्तव्य जर पाहिलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण तो पुतळा फक्त तीन ते चार महिन्यामध्ये उभारला त्यामुळे याच्यामध्येच मोठी खोट आहे समुद्रकिनाऱ्यावरती जर असा पुतळा उभारायचा असेल आणि त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट पाहायचं असेल त्याचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग जर पाहायचं असेल तर एवढ्या तीन ते चार महिन्यांमध्ये खरोखरीच होऊ शकतं का याचं उत्तर देखील अधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे होतं आणि हा जेव्हा असे पुतळे उभारले जातात तर त्यासाठी सरकारचे काही निकष आहेत तो पुतळा त्या सरकारी जे आर्किटेक्ट असतात त्यांच्याकडनं मंजूर करून घ्यावा लागतो सरकारी ज्या अधिकारी का कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता या दर्जाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडनं त्यांची तपासणी केली जाते या गोष्टी घडल्यात का सरकारी अधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडून फक्त शिल्पकार आणि ज्यांना स्ट्रक्चरल काय तो सांगाडा उभं करण्याचं सा काम केलेलं आहे त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून प्रत्यक्षामध्ये ज्यांची जबाबदारी होती ज्यांच्या ही बिलं निघाली त्यांच्यावर देखील जबाबदारी निश्चित होणं हे गरजेचं आहे यातलं एक उदाहरण आणि यातलं जे पुतळे असतात त्या पुतळ्यांमागचं अर्थकारण हे देखील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अतिशय हिन दर्जाचं सगळं ते सगळं व्य अर्थव्यवहार असतो असं उघडपणे आता बोलण्याची वेळ आलेली आहे आणि याबाबत जगदविख्यात शिल्पकार आहेत भगवान रामपुरे यांनी देखील असंच मत व्यक्त केलेलं आहे की या अशी जेव्हा पुतळ्यांच्या दुर्घटना होतात किंवा ज्या असे कमी दर्जाच्या वास्तू उभारल्या जातात तर त्याच्यामागे अंडर टेबल जे काही लाच द्यावी लागते त्या लाचेमुळे देखील अशा प्रकारची जी कामं होतात ती कमी दर्जाची कामं होतात त्याच्यामध्ये जो एक बांधकामाचा दर्जा राखायला पाहिजे होता तो राखला जात नाही ही देखील वस्तुस्थिती आहे या पुतळ्यावरनं एक मात्र मोठा धडा महाराष्ट्राला मिळू शकतो म्हणजे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक उभं करण्याचं एक घोषणा गेल्या अनेक वर्षा वर्षांपासून होत आहे पण समुद्रामध्ये स्मारक उभं करणं ही किती अवघड गोष्ट आहे आणि या स्मारकाचं देखील भूमिपूजन दोन हजार सतरामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं होतं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती हा सगळा कार्यक्रम खटाटोप झालेला होता मात्र या स्मारकाची एक साधी वीट देखील त्या जागी बांधली जाऊ शकत नाही त्याला ज्याप्रमाणे प्रशासकीय दिरंगाई कारणीभूत आहे तसंच त्या ठिकाणचं जे काही हवामान आहे ज्या ठिकाणचं वातावरण आहे समुद्रामध्ये अशा गोष्टी उभ्या करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्यामुळं मालवणचा जो काही जो सगळा का प्रकार घडलेला आहे शिवाजी महाराजांचा पुतळा अक्षरशः भग्न त्याचे झालेले आहेत तर तशी वेळ अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल होऊ नये याची देखील काळजी होणं गरजेचं आहे आणि खरोखरीच असं अरबी समुद्रातलं स्मारक उभारणं गरजेचं आहे का याचा देखील विचार या घटनेच्या निमित्तानं झाला पाहिजे कारण अनेकदा याबाबत जरी घोषणा झाली असेल तरी प्रत्यक्षात व्यवहारामध्ये ते स्मारक येणं होणं उचित आहे का ते जर झालं तर ते सुरक्षित आहे का सुरक्षित असेल तर त्याची मर्यादा कालमर्यादा किती आहे आणि त्यासाठी होणारा खर्च किती आहे या सगळ्या बाबींची मला वाटतं तपासणी झाली पाहिजे तरच असे मोठे जे प्रोजेक्ट आहेत जे आव्हानात्मक प्रोजेक्ट आहेत त्याबाबत आपण एक पाऊलं पुढे टाकलं पाहिजे जेव्हा असे मोठे पुतळे उभारले जातात त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बांधकाम ज्या कंपन्या आहेत त्या समाविष्ट केल्या जातात म्हणजे जो सरदार सरोवर येथील वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे उंचच्या उंच अशी ती मूर्ती आहे त्या मूर्तीचं काम एल एन टीसारख्या सारख्या कंपनीनं केलेलं होतं रामापुरे यांच्या म्हणण्यानुसारच एल एन टीनंच शंकराचार्यांचा एक मोठ्या उंचीचा पुतळा उभारलेला होता तेव्हा देखील अशा शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या की त्याचं जे स्ट्रक्चरल डिझाईन आहे ते, ते पुतळ्याला पुतळ्याचा भार सहन करू शकेल का तेव्हा जर अशा नामांकित कंपन्या या कामामध्ये जर नसतील तर असे पुतळे अपघातग्रस्त होण्याचा जा धोका जास्त असतो कोणीतरी थातूरमातूर ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर हा लोकल कॉन्ट्रॅक्टर जर अशा प्रकारची कामं करू लागला अशा मूर्तींचे अवशेष देखील आपल्याला पाहावे लागतील याच्यामध्ये कोणतीही शंका नाही खरोखरीच सरकारसाठी हा मोठा धडा आहे सरकार यंत्रणा कोणत्या लेवलला जाऊन कुठे खालच्या लेवलला जाऊन काम करू शकतात याचा देखील हा पुरावा आहे आणि यातली आणखीन एक वाईट गोष्ट आहे की ही सगळं घडल्यानंतर ज्या पद्धतीची विधानं सत्ताधाऱ्यांकडे येत ये आहेत ते देखील तेवढंच शोचनीय आहेत त्यामुळं मला वाटतं सिंधुदुर्गमधल्या त्या या घटनेनं एक मोठा धडा महाराष्ट्राला दिलेला आहे एकतर महाराष्ट्रामध्ये पुतळ्यांची खरोखरी आता एवढी गरज आहे का गल्लोगल्ली चौका चौकात महापुरुषांचे पुतळे उभारले जात आहेत आणि त्यांची नीट देखभाल होत नाही त्यांची व्यवस्था नसते आणि या पुतळ्यांची खरोखरीच गरज आहे का गरज जर असेल तर त्याची साठीची यंत्रणा त्यासाठीचं बांधकाम करण्याची क्षमता असलेले लोकच ते करतायत का याची देखील छाननी व्हायला पाहिजे आ, या ठिकाणी अगदी आठवण करून द्यावी ला, द्यावी लागेल जगामधला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पहिला पुतळा पुण्यामधील एस एस पी एम या शाळेच्या मैदानावरती उभारण्यात आलेला आहे मला वाटतं तो एकोणीसशे तीस सालचा तो पुतळा असावा तो पुतळा आजही रुबाबा दिमाखातोबा आहे पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या हस्ते प्रतापगडावर अशाच आव्हानात्मक स्थितीत उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा तो देखील आजही चांगल्या अवस्थेत आहे मग इतकं तंत्रज्ञान बदलल्यानंतर जग पुढे गेल्यानंतर असे जर पुतळे सहा महिन्यामध्ये सिंधुदुर्गसारख्या घटनेमध्ये जर अपघातग्रस्त होत असेल तर खरोखरीच ही आपली प्रगती आहे की अधोगती आहे याचा विचार आपणच करायला हवा मला वाटतं सरकार आणि जे खाबुगिरी करणारे अधिकारी आहेत त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तरी अशा प्रकारचे काय लाचखोरीचे किंवा टेबलाखालच्या अर्थकारणाचे व्यवहार टाळावेत तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यासाठी पात्र ठरू एवढंच या निमित्तानं सांगा असं वाटतं तुम्हाला ही घटना पाहून त्याचे फोटो पाहून राग आला असेल मग तो प्रत्येकच मराठी माणसालाच तसा राग आलेला आहे आणि त्यातनंच अशा प्रकारच्या जर घटना घडल्या तर मग समाज चिडतो आणि मग लोक सरकारी यंत्रणा म्हणतात की भावनेचं राजकारण करता किंवा राजकारण आणता पण ते करायला तुम्हीच भाग पाडता हे देखील तितकंच खरं आहे तर मला एवढंच या निमित्तानं सांगायचं होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि खरोखरीच अशा गल्लोगल्ली चौका चौकात महापुरुषांची पुतळे उभारून काही खरंच काही साध्य होतं का याबाबत माझं तरी मत नकारात्मक आहे तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आवर्जून आम्हाला कॉमेंट करून कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी